नमस्कार, मी आकाश साळगावकर तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर आज आपण फायनली दिल्लीला आलोय आणि आपलं दिल्लीमधलं पहिलं डेस्टिनेशन आहे ते कुतुब मिनार। चला तर मग आज आपण कुतुब मिनार एक्सप्लोर करूया। भारतात अनेक ठिकाणे अशी आहेत जिथे गेल्यावर आपल्याला इतिहासाची आठवण होते, त्यातलं एक ठिकाण म्हणजे कुतुब मिनार। दिल्लीपासून दक्षिण दिशेला 18 किलोमीटर अंतरावर मेहरोली जिल्ह्यात कुतुब मिनार असून 13व्या शतकात कुतुब मिनाराच्या बांधकामास सुरुवात झाली। कुतुब मिनार लाल दगडांनी बांधलेला असून मिनाराची उंची 237.8 फूट इतकी आहे। हा उंच मनोरा पाहण्यासाठी जगातून अनेक पर्यटक येतात। येथे एक लोहस्तंभ असून हा स्तंभ जगातील सर्वात रहस्यमय धातुशास्त्रातील उत्कृष्ट नमुनांपैकी एक आहे। जगातील कोणत्याही कोपऱ्यातून दिल्लीपर्यंत पोहोचू शकता आणि तेथून कुतुब मिनार पाहण्यासाठी बसने किंवा रिक्षाने जाऊ शकता। दिल्लीमध्येच असणारं अजून एक पर्यटन स्थळ म्हणजे हुमायूंस टॉम्ब, म्हणजेच हुमायूंचा मकबरा। हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन पासून 3 किलोमीटर अंतरावर मथुरा रोडवर हा हुमायूंचा मकबरा आहे। हुमायूंची ही कबर भारतीय उपखंडात बांधली गेलेली पहिली भव्य कबर म्हणावी लागेल। युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत ही हुमायूंची कबर समाविष्ट आहे। हुमायूंचा मकबरा प्रचंड अशा चौथऱ्यावर उभारलेला असून चौथऱ्याची उंची 7 मीटर एवढी आहे। येथून वर जाणारा जिना दगडी असून हा जिना चढून गेला की समोरच मकबरा दिसतो। अष्टकोनी मधल्या खोलीत हुमायूंची संगमरवरी कबर असून आजूबाजूच्या खोल्यांमध्ये राजघराण्यातील इतरांच्या कबर आहेत।